सरकार ओबीसी आरक्षण देने को तैयार नहीं दिख रही है। महाराष्ट्र में 3 से 4 महीने में इंपीरियल डाटा एकत्रित किया जा सकता है, ऐसा वक्तव्य विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने किया। इस दौरान उन्होंने आगे कहा कि प्रामाणिकता होने पर राज्य सरकार के स्तर पर आरक्षण दिया जा सकता है, लेकिन अगर कोई ईमानदार अच्छा नहीं है तो वे याचिका दायर करना जारी रखेंगे। मला असं वाटतं की राज्य सरकारचा वेळ काढूपणा आहे। याचं कारण राज्य सरकारला माहिती आहे की यापूर्वी केंद्र सरकारने या संदर्भातले आपल्याला पत्र दिलेले आहेत, त्यातले अडचणी सांगितलेले आहेत, डाट्याची इम्प्युरिटीबद्दलचे विषय आहेत, त्या संदर्भात रोहिणी आयोगाला देखील सरकार डाटा देऊ शकलेलं नाही, कारण त्यातल्या काय अडचणी आहेत त्या केंद्र सरकारने सांगितल्या। तरी देखील आपण एम्पिरिकल डाटा जमा करायच्या ऐवजी हे जे काही के सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार गेलं आहे, ठीक आहे, त्यांनी झालं, त्यांना तो अधिकार आहे, पण आता आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहे म्हणून आम्ही एम्पिरिकल डाटा जमा करणार नाही अशी जर भूमिका असेल तर याचा सरळ अर्थ असा असेल की ओबीसीचं आरक्षण सरकारला द्यायचं नाही आहे, राजकीय आरक्षण हे पुढच्या निवडणुकांपर्यंत सरकारला द्यायचं नाही। कारण मी आजही दाव्याने सांगतो की 3 ते 4 महिन्यामध्ये हा एम्पिरिकल डेटा हा महाराष्ट्रातच जमा होऊ शकतो आणि आपल्याला तर तिकडनं सेन्सस डेटा मिळणार आहे, केवळ सेन्सस डेटा याच्याकरता सर्वोच्च न्यायालयाने पॉलिटिकल इम्पिरिकल डेटा देखील त्यात मागितला आहे, तो तर तुम्हाला सर्वेने आणावाच लागणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे मेसेजिंग करण्याचा प्रयत्न किंवा आम्ही कसं केंद्र सरकारला मागतो आणि केंद्र सरकार देत नाही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आणि आपल्या ज्या चुका आहेत त्या चुका लपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र मी एवढंच सांगू इच्छितो की प्रामाणिकपणा जर प्रयत्नांमध्ये असेल तर हे आरक्षण राज्य सरकारच्या स्तरावर तात्काळ लवकरात लवकर देता येईल, नसेल तर याचिका करता येते।